नमस्कार सखी किचनच्या प्रसाद रेसिपीज भाग 8 मध्ये आज आपण बघणार आहोत चीजी वेलवेट मोदक, रवा मोदक दोन प्रकारे आणि रसाळ असे रसमलाई मोदक। तर चला बघूया चीजी वेलवेट मोदक। हे वेलवेट मोदक मी दोन रंगांमध्ये दाखवले, रेड वेलवेट आणि ब्ल्यू वेलवेट, थोडा वेगळा प्रकार आहे। तर त्यासाठी आपल्याला मारी बिस्किटचा चुरा घ्यायचा आहे। हा चुरा मिक्सरमधून मिक्सरला पल्स करून आपल्याला करून घ्यायचा आहे। साधारण 1 कप मी हा चुरा घेतला आहे। त्यात आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे 1/4 कप, पिठी साखर घालायची आहे 1/3 कप, मिल्क पावडर घालायची आहे 1/2 कप, कोको पावडर घालणार आहोत 1 टीस्पून। यामुळे खूप छान फ्लेवर, चॉकलेटी फ्लेवर येतो मोदकांना। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मारी बिस्किटचा चुरा करताना खूप फाईन पावडर करायची नाही, हलकीशी कोर्स अशी पावडर आपल्याला ही ठेवायची आहे। त्यानंतर आपण या मिश्रणाचे 2 पार्ट करून घेणार आहोत। एकात आपण रेड जेल फूड कलर घालणार आहोत 3 ते 4 ड्रॉप। अर्थात हे कुठल्या ब्रँडचा जेल कलर तुम्ही वापरता त्यावर डिपेंड असतं, त्यामुळे थोडं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। यात कंडेन्स मिल्क घालायचं आहे। कंडेन्स मिल्क घालताना आपण टोटल 3 ते 4 टेबलस्पून घातले, पण मी ते थोडं थोडं करून घातले। तुम्हीही घालताना थोडं थोडं करून घाला, कारण मिश्रण आपल्याला बिलकुल सॉफ्ट होऊ द्यायचं नाही, कडक असं आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। म्हणून थोडं थोडं करून आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे। फार पटकन हे मिश्रण मऊ होतं, त्यामुळे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि मग अंदाजाने आपल्याला कंडेन्स मिल्क वाढवत जायचंय। अशा प्रकारे चांगलं मळून आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं मी कंडेन्स मिल्क वापरलंय। आपला रेड कलरचा जे कवरिंग आहे ते तयार आहे। त्यानंतर आपण ब्ल्यू कलरचं कवरिंग करून घेणार आहोत। यासाठी सेम प्रोसेस घ्यायची आहे। आपण उरलेले 1/2 पार्टमध्ये आपण 3 ते 4 ड्रॉप ब्ल्यू जेल फूड कलरचे घातले आहेत आणि त्यात अजून कंडेन्स मिल्क घालून घेतो आहे, जसं आपण रेड डवसाठी घातलेलं, आणि हे मिक्स करून घेणार आहे। यात फरक एवढाच झाला आहे की रेड कलर जो मिक्सर झाला आहे ते पटकन कलर घेतं आणि ब्ल्यू कलरला मला 2 ड्रॉप एक्स्ट्रा टाकायला लागले। तर तुम्ही कुठल्या ब्रँडचा जेल कलर वापरता त्यावर ते डिपेंड आहे। अर्थात हे जेल कलर किंवा कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर जे कलर नको असेल तर तुम्ही फक्त कंडेन्स मिल्क घालून घट्टसर असा गोळा याचा बनवून घ्यायचा आहे। तर बघा, मी अजून 2 ड्रॉप ब्ल्यू कलरचे घातलेत, कारण मला परफेक्ट ब्ल्यू कलर या मोदकांना द्यायचा आहे। तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे छान ब्ल्यू कलर आला आता याला। मग हे दोन्ही गोळे आपले तयार आहेत। आता आपल्याला क्रीम चीज घ्यायचा आहे 1/2 कप। यात चॉकलेट इसेन्स घातलाय मी 5 ते 6 ड्रॉप। मिक्स करून घेऊया। याची टेस्ट हलकीशी अशी चीजी, थोडीशी खारट अशी असते, त्यामुळे मी यात थोडी पिठी साखर घातली आहे जेणेकरून याला एक टेस्ट यावी। अर्थात ही साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। 1 टीस्पून इतकी मी साखर घातली पिठी साखर यात, जेणेकरून स्टफिंगला पण थोडीशी हलकी गोड चव यावी। तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता। मग आपण रेड कलरचा जो पीठ आहे किंवा गोळा आहे तो आपण मोदक बनवण्यासाठी पहिले वापरणार आहोत। मोदकाच्या साच्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलंय। मग हे मिश्रण अशा प्रकारे साईड्सला दाबून आपल्याला मोदकाचं आवरण तयार करून घ्यायचंय। त्यानंतर मध्ये चीजचं स्टफिंग मी भरते, थोडंसं कमी असं, म्हणजे एकदम काठोकाठ भरायचं नाही आहे स्टफिंग भरताना, जेणेकरून आपल्याला वरची बाजू सील करायला सोपं पडावं। अशा प्रकारे वरची बाजू सील करून घ्यायची आहे। बघा, उघडून बघूया। आता ह्या कडेला थोडा एक पार्ट बाहेर आलेला आहे, तेवढ्या मी कडा शार्प करून घेतली आहे किंवा क्लीन करून घेते, जेणेकरून मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या खूप सुंदर दिसतील आणि एक्स्ट्रा पार्ट राहणार नाही त्यांना कुठला। तर आपला रेड वेल्वेट चीज मोदक तयार आहे। अशाच प्रकारे इतरही सर्व मोदक मी रेड कलरचे बनवून घेतलेत। आपण अशाच सेम प्रकारे ब्ल्यू कलरचे मोदक आता बनवून घेणार आहोत।
ग्रीस करून घेऊया मोल्डला. सेम प्रोसेस ने आपण ब्लू कलरचे ही मोदक बनवून घेत आहोत. अतिशय टेस्टी आणि मध्ये चीज फिलिंग असलेले हे मोदक होतात, मुलांना खूप आवडतात. एक वेगळा प्रकार आहे, आपण जनरली असे मोदक बनवत नाही चीज वगैरे घालून, तर थोडं वेगळं तुम्हाला जर काही ट्राय करायचं असलं तर त्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे आणि टेस्टीही होतात, तर सगळ्यांना नक्की आवडतील. हे बघा, ब्ल्यू कलरचा मोदक आपला तयार आहे. असेच आपण इतरही सर्व मोदक तयार करून घेत आहोत. थोडं थोडं बॅटर उरलेलं आहे, त्यातून मी हा मिक्स कलरचा मोदक बनवला आहे. हाईच सुंदरच दिसतोय तसा, पण एकच बनला तो. तर असे हे आपले चीज मोदक तयार आहेत. कशी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की बनवून बघा, कसे बनले ते नक्की कळवा. रवा मोदक दोन प्रकारे, एक वाफेवरचे वाफवलेले आणि दुसरे फ्राईड मोदक. तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपण खसखस घेतले 1 टीस्पून, काजू घ्यायचे 4 ते 5, बदाम घ्यायचे 4 ते 5. काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत. हे आपण सगळं लो फ्लेमवर रोस्ट करून घेणार आहोत. काजू बदाम क्रिस्पी झाले की मग आपण यांना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि याच पॅनमध्ये आपण 2 कप खोबरं घेतलंय, ते मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलंय. तुम्ही बारीक खिसूनही घेऊ शकता. यात 1 कप गूळ घालायचा आहे आणि मग हे 5 ते 6 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान सॉटे करून घ्यायचंय. गूळ हळूहळू वितळायला सुरुवात होते आणि हे मिश्रण एकजीव होत जातं. मधून मधून हलवत राहायचंय. गूळ पूर्णपणे वितळलाय तुम्ही बघू शकता. मग हे मिश्रण थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली की आपण यात जे शेकून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट सॉटे करून घ्यायचं आहे आपल्याला याला. मग गॅस बंद करायचा आहे आणि यात जायफळाची पूड घालायची आहे 1 किंवा 2 पिंच इतकी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मग आपलं सारण तयार आहे. आता एका कढईमध्ये 1/4 कप पाणी घेतलंय मी. रवा पाणी ऍब्सॉर्ब करतो म्हणून आपल्याला यात प्रमाणात 1/4 कपाचं प्रमाण लागतं. त्यात तूप घालायचं 1 टीस्पून, 1/2 टीस्पून मीठ घालायचंय आणि दूध घालायचंय 1 टीस्पून. दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि तुपामुळे ते छान मऊ होतात. मग हे मिश्रण उकळायला लागलं की आपण गॅस बारीक केलाय आणि यात आपण रवा घालत आहोत. बारीक रवा वापरायचा आहे, न शेकलेला रवा घ्यायचा आहे आणि हा रवा मी 1 कप घेतलाय. रवा घालताना असं चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून कुठेही गाठी होऊ नयेत. छान मिक्स करून घेतलंय आपण आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण याला झाकून ठेवणार आहोत. झाकून ठेवण्याआधी आपण गॅस बंद केलाय आणि मग आपण आता याला झाकून 10 मिनिट असंच राहू देणार आहोत. 10 मिनिटांनी मिश्रण थोडं थंड पण झालंय. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. फुलून आलाय रवा छान, तुम्ही बघू शकता. आता याला आपण 4 ते 5 मिनिट असंच मळून घेणार आहोत. मधून हाताला किंवा सारणामध्ये 1 टीस्पून तूप घातलंय मी, जेणेकरून ते त्यात व्यवस्थित मिक्स व्हावं. 1 चमचा तूप घातलंय, जास्त तूप घालायची गरज नाही. नीट मळून घेऊया. छान मऊ अशी आपली उकड झाली आहे. आता यातला छोटासा गोळा घेऊन आपण मोदकांसाठी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची आहे. कडा बोटांनी दाबत दाबत अशी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. ही पारी बनवताना जर त्याला चीर पडत असेल किंवा भेगा पडत असतील तर तुमची उकड नीट मळली गेली नाही असं समजायचं आहे आणि अजून 2 ते 3 मिनिट उकड मळून घ्यायची आहे. आपली पारी छान भेगा नसलेली अशी झाली आहे म्हणून मी आता याला कळ्या पाडून घेते. अशा प्रकारे छोट्या छोट्या नाजूक कळ्या याला पाडू शकता तुम्ही. अगदी फ्लेक्झिबल असं हे मिश्रण होतं, खूप इझिली तुम्ही कळ्या पाडू शकता. फक्त उकड नीट मळून घ्यायची आहे. मग मोदक खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवता येतात. यात स्टफिंग बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक वळून घ्यायचा आहे. तर आपला हा रव्याच्या उकडीपासून बनवलेला मोदक स्टीम करण्यासाठी तयार आहे.
असेच इतर मोदक मी बनवून घेणार आहे. साधे कळीचे मोदक मी बनवून घेतले. तुम्हाला जर साच्याने मोदक बनवायचे असले तर तसाही मी एकदा एक बनवून दाखवत आहे. त्यासाठी आपण उकड घेतली आहे आणि ती मोल्डच्या आतल्या बाजूने अशी दाबून घ्यायचे व्यवस्थित. इवन लेअर होईल असं व्यवस्थित दाबायचं आहे. आणि उकडचा गोळा घालण्याआधी मी मोदकला मोल्डला तुपाने ग्रीस करून घेतलेलं. यात सारण भरून घेऊया. सारण भरून झाल्यावर वरच्या बाजूने आपल्याला याला सील करून घ्यायचं आहे. उकडीचा छोटासा गोळा असा चपटा करून मग आपल्याला त्याला यावर चिपकवायचं आहे आणि मोदक सील करून घ्यायचं आहे. इझिली हे मिश्रण सील होतं. फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. अगदी लवकर चिपकून येतात मोदक याला. मग ओपन करून बघूया. अतिशय सुंदर असा मोदक आपला मोल्डनेही तयार झालाय. तर छान दिसतोय ना. स्टीमर रेडी करून घेतलंय मी. त्यात केळीचं पान ठेवणार आहोत आपण. तुम्ही हळदीचं पानही वापरू शकता. वरतून फक्त त्याला तुपाने ग्रीस करायचंय. तुम्ही कुठलंही पान ठेवा. पान नसलं तर तुम्ही चाळणीलाही तुपाने ग्रीस करून त्यावर मोदक स्टीम करू शकता. अशा प्रकारे सर्व मोदक मी मांडून घेतलेत. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेणार आहोत. 15 मिनिटांनी ओपन करून बघायचंय. आपले मोदक छान स्टीम झालेत तुम्ही बघू शकता. तर असे हे आपले उकडीचे रवा मोदक तयार आहेत. अगदी छान लुसलुशीत आणि नॉन स्टिकी मॉइस्ट असे हे मोदक होतात. खूप छान टेस्ट येते. दुसऱ्या प्रकारासाठी आपण हे तळून घेणार आहोत. स्टीम करायच्या आधी आपण जसे मोदक बनवून घेतलेले तेच मोदक आपण लो फ्लेमवर तेलात किंवा तुपात तळून घेऊ शकतो. अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला ते तळून घ्यायचे. छान खरपूस तळले गेले की मोदक अगदी चविष्ट होतात हे पण. तर आपले फ्राईड मोदक देखील तयार आहेत. हे कळीचे मोदक आहेत जे हाताने बनवलेले. तसेच मोल्ड मधले मोदकही मी तळून दाखवतीये. अगदी सोपे आणि झटपट होणारे असे हे मोदक आहेत. उकड बिघडण्याचं काही टेन्शन नाही. अगदी परफेक्ट जमते उकड. फक्त दिलेल्या प्रोसेसला व्यवस्थित फॉलो करा. आपले तळलेले मोदकही तयार आहेत. तर असे आपण दोन प्रकारे रव्याचे मोदक बघितलेत आज. उकडीचे आणि तळलेले. नक्की बनवून बघा कसे वाटले ते आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. रसमलाई मोदक झटपट होणारे आणि टेस्टी असे हे रसमलाई मोदक आहेत. यासाठी अगदी सोपं घरात अवेलेबल साहित्यात आपल्याला हे बनवता येतात. त्यासाठी आपण 5 ब्रेड स्लाइस घेतले आहेत. त्यांच्या कडा कापून घेतल्या आहेत आणि मग या ब्रेड स्लाइसेसचे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहोत. या ब्रेड स्लाइसवर आपण रसमलाईचं दूध घालणार आहोत. साधारण 7 ते 8 चमचे हे दूध वापरलंय आणि ते आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. आपल्याला हे मिश्रण फार पातळ करायचं नाहीये. वोकच्या मदतीने अशा प्रकारे चुरून घ्यायचं आहे ब्रेडला व्यवस्थित. छान चुरला गेलाय ब्रेड. मग यात आपण मिल्क पावडर घालणार आहोत. 2 ते 3 टेबलस्पून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिश्रण ओलसरच असतं हे. मग आपण हे हातांनी मळून घेणार आहोत. व्यवस्थित मळून झाल्यावर आपण यात ब्रेड क्रम्स घालणार आहोत. कारण आपल्याला मिश्रण थोडं घट्टसर हवंय म्हणून साधारण 5 टेबलस्पून इतकं मी ब्रेड क्रम्स वापरलेत. थोडे थोडे करून गरजेनुसार ॲड करायचे. व्यवस्थित घट्ट गोळा होईल असं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचंय. तुम्हाला गोड जे आवडत असेल तर तुम्ही या मिश्रणात थोडीशी साखरही घालू शकता. यात केशर इसेन्स घातलाय मी साधारण 2 ड्रॉप. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही वेलची किंवा जायफळ इसेन्स घालू शकता. रसमलाई मी क्रम्बल करून घेतली आहे. मग आपण मोदक मोल्डला तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचंय जेणेकरून मोदक इझिली सुटून यावे.
मग ब्रेडचं मिश्रण वापरून आपण अशा प्रकारे आउटर लेअर याचा बनवून घेणार आहोत आणि मध्ये एक होल करून घेणार आहोत त्याच्या। त्यात आपल्याला रसमलाईचं जे क्रम्स आपण केले ते स्टफ करायचे साधारण अर्धा टीस्पून। मग यावर आपण थोडेसे बारीक क्रश करून घेतलेले पिस्ता घातले आणि या ब्रेडच्या मिश्रणाने हे व्यवस्थित सील करून घ्यायचे जेणेकरून रसमलाईचं दूध मधून लीक होऊ नये। ओपन करून बघूया। परफेक्ट, असे आपले अगदी सुबक असे मोदक तयार आहेत। या वरील ब्रेडच्या मिश्रणामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा केशरच्या काड्या असं सजावटीसाठी काही घालू शकता, पण बऱ्याचदा गुलाबाच्या पाकळ्यांनी मोदकाचा आकार बिघडतो म्हणून मी तो वापरला नाही आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्सने गार्निश करून सर्व करायचे आहेत आपले रसमलाई मोदक। गणेशोत्सव येतोय तर त्यासाठी आपल्या बाप्पांसाठी नक्की बनवून बघा। बघा अशा प्रकारे ओपन केल्यावर यातून रसमलाईचं दूध असं बाहेर येतं, तर टेस्टी आणि ज्युसी असे हे आपले रसमलाई मोदक होतात। नक्की बनवून बघा, खूप आवडतील तुम्हाला। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणाऱ्या छान छान रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।